मालेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले होते. शेख रशीद शेख शफी यांनी शेख अब्दुल कादिर शिक्षण संस्थेचे स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. त्यांनी आयशा हकीम मेडिकल ट्रस्टचे संस्थापक तसेच एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. शेख रशीद शेख शफी सन 1985 ते 1999 या कालावधीत मालेगाव नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी मालेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले होते. ते सन 1999 व सन 2004 मध्ये मालेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राजाराम नथू ओझरे यांचा जन्म 1 जून 1953 रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील वडवली येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी ओझरे यांनी तलासरी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी आदिवासी उत्कर्ष सामाजिक संस्थेचे स्थापना करून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय सुरू केले होते. आदिवासी समाजाचे शैक्षणिक सामाजिक तसेच आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी ओझरे सन 2004 व 2009 मध्ये ज्वार तसेच डहाणू मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वसंतराव जनार्दन कारलेकर यांचा जन्म 28 मार्च 1937 रोजी वर्धा जिल्ह्यातील कारला येथे झाला. त्यांचे शिक्षण MCOM LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी कारलेकर यांनी वर्धा स्वर साधना संगीत समाजाचे कार्यवाह वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. वर्धा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी कारलेकर सन 1972 मध्ये वर्धा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे यांचा जन्म 23 मार्च 1939 रोजी भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील अकोला येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी शेंडे यांनी मोहाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. मोहाडी तालुक्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मोहाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते. कैलासवासी शेंडे सन 1972 मध्ये भंडारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दिगंबर नारायण विशे माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी दिगंबर नारायण विशे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1952 रोजी ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील बारागाव तळवली येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc ॲग्रो BEd पर्यंत झाले होते. कैलासवासी विशे यांनी विश्वामित्र विद्या विकास मंडळाचे कार्यवाह म्हणून कार्य केले होते. त्यांनी वैशाखरे दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच विक्रम सहकारी कुक्कुट पालन संस्थेचे संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते. मुरबाड तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
कैलासवासी विषय सन 1995 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुखद निधन झाले। सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे। ओम शांती। शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे। प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल। सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे। शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल।